welcome all of you in the session of estimation and costing numericals. Before this we have discussed about the theory of estimation and costing. So in this session we are going to cover the numericals related to draftsman civil. Numerical number 1, prepare an approximate estimate or rough cost estimate of a hospital building of 50 beds. The cost of construction altogether for each bed is rupees 60,000. Determine the total cost of hospital building. आता इथे आपल्याला हॉस्पिटल बिल्डिंगची कॉस्ट विचारलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी सांगितले की तो हॉस्पिटल जो आहे तो 50 बेड्सचा आहे आणि फॉर वन बेड अँड इट्स कन्स्ट्रक्शन वी नीड द 60,000 रुपीज. आता ह्या माहितीपासून आपल्याला हॉस्पिटलची बिल्डिंगची कॉस्ट ही कॅल्क्युलेट करायची आहे. सो लेट्स सॉल्व इट. नंबर ऑफ बेड्स 50, कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन 60,000. सो टोटल कॉस्ट ऑफ हॉस्पिटल बिल्डिंग इज इक्वल टू 50 × 60,000. म्हणजे एकासाठी 60 आहे तर 50 साठी किती, त्यानुसार 50 × 60,000. सो टोटल कॉस्ट ऑफ हॉस्पिटल बिल्डिंग इज इक्वल टू रुपीज 30 लॅक्स. म्हणजेच त्या बिल्डिंगसाठी जी कॉस्ट आहे तर ती 30 लॅक असणार आहे. न्यूमरिकल नंबर 2, प्रिपेअर अन ॲप्रॉक्सिमेट एस्टिमेट ऑफ अ बिल्डिंग प्रोजेक्ट विथ द टोटल प्लिंथ एरिया ऑफ ऑल बिल्डिंग इज 800 स्क्वेअर मीटर अँड फ्रॉम द फॉलोइंग डेटा. प्लिंथ एरिया रेट रुपीज 4,500 पर स्क्वेअर मीटर. सेकंड, कॉस्ट ऑफ वॉटर सप्लाय ॲट 7.5% ऑफ कॉस्ट ऑफ बिल्डिंग. थर्ड, कॉस्ट ऑफ अ सॅनिटरी अँड इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन इच ॲट 7.5% कॉस्ट ऑफ बिल्डिंग. फोर्थ, कॉस्ट ऑफ आर्किटेक्चरल फीचर्स ॲट 1% ऑफ बिल्डिंग कॉस्ट. कॉस्ट ऑफ रोड्स अँड लॉन्स ॲट 5% ऑफ बिल्डिंग कॉस्ट. कॉस्ट ऑफ PS अँड कॉन्टिजन्सीज ॲट 4% ऑफ बिल्डिंग कॉस्ट. सो डिटरमाइन द टोटल कॉस्ट ऑफ बिल्डिंग प्रोजेक्ट. आता इथे एक बिल्डिंगचा प्रोजेक्ट दिलेला आहे, त्याचा ॲक्च्युअल बिल्टअप एरिया, प्लिंथ एरिया म्हणजे बिल्टअप एरिया असेल, त्याचा रेट दिलेला आहे, तो किती स्क्वेअर मीटर आहे तोही दिलेला आहे. तसंच त्याच्याशी रिलेटेड ज्या इतर गोष्टी असतील तर त्या कुठल्या रेटने आहेत, म्हणजे बिल्डिंग कॉस्टचे किती पर्सेंटेज आहेत तेही दिलेलं आहे. ह्या सगळ्यांचं ॲडिशन केल्यानंतर आपल्याला टोटल कॉस्ट ऑफ बिल्डिंग प्रोजेक्ट मिळेल. आता हे सॉल्व्ह करूयात. सोल्युशन फॉर दिस न्यूमरिकल, गिवन डेटा इज प्लिंथ एरिया इज इक्वल टू 800 मीटर स्क्वेअर. देन प्लिंथ एरिया रेट इज इक्वल टू 4,500 रुपीज पर मीटर स्क्वेअर. म्हणजे एका मीटर एक मीटर स्क्वेअरसाठी त्यांनी व्हॅल्यू दिलेली आहे 4,500 रुपीज. आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे 800 साठी. सो कॉस्ट ऑफ बिल्डिंग इज इक्वल टू 800 × 4,500 इज इक्वल टू 36 लॅक्स. म्हणजेच प्लिंथ एरियाची जी कॉस्ट आहे तर ती किती आहे, 36 लॅक्स आहे. आता पुढे ॲड करायचं आहे आपल्याला कॉस्ट ऑफ वॉटर सप्लाय चार्जेस. सो ॲड द कॉस्ट ऑफ वॉटर सप्लाय चार्जेस ॲट 7.5%. Therefore, cost of water supply is equal to 36 lakhs × 7.5 × 100 is equal to 2,70,000. म्हणजेच वॉटर सप्लायचा जो चार्ज आहे तर तो किती आलेला आहे, 2,70,000. नेक्स्ट इज द कॉस्ट ऑफ अ सॅनिटरी अँड इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन ॲट 7.5%. सो देअरफोर कॉस्ट ऑफ द सॅनिटरी अँड इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन इज इक्वल टू 36 lakh × 7.5/100. सो इट इज इक्वल टू 2,70,000. म्हणजे कॅल्क्युलेट केल्यानंतर ही सुद्धा कॉस्ट आपल्याला 2,70,000 मिळाली आहे. आता पुढे असेल कॉस्ट ऑफ द आर्किटेक्चरल फीचर्स ॲट 1%. सो देअरफोर कॉस्ट ऑफ द आर्किटेक्चरल फीचर्स इज इक्वल टू 36 lakh × 1/100. सो इट इज इक्वल टू 36,000. ती व्हॅल्यू आलेली आहे 36,000.
the pre-sale cost of roads and lawns at a 5%. So therefore, cost of roads and lawns is equal to 36 lakh into 5 divided by 100. It is equal to 1,80,000. तर तुम्ही जर पाहिलं इथं तर प्रत्येकाच्या पर्सेंटेजनुसार आपण व्हॅल्यूज काढलेले आहेत. जसं की सुरुवातीला सॅनिटरी आणि इलेक्ट्रिकल, त्याची 7.5% कॉस्ट आलेली आहे 2,70,000. तसं आर्किटेक्चरल फीचर्स त्याची कॉस्ट आलेली आहे 36,000. त्याचप्रमाणे रोड आणि लॉन्स यांची सुद्धा कॉस्ट आलेली आहे 1,80,000. सो नेक्स्ट, कॉस्ट ऑफ पीएस अँड कॉन्टिजन्सीज ॲट 4%. सो देअर फोर कॉस्ट ऑफ पीएस अँड कॉन्टिजन्सीज इज इक्वल टू 36 लॅक इंटू 4 डिवाइड बाय 100. सो इट इज इक्वल टू 1,44,000. ही कॉस्ट आलेली आहे 1,44,000. तर अशा प्रकारे सर्व कॉस्ट आपण कॅल्क्युलेट केलेल्या आहेत, म्हणजेच प्लिंथ एरिया त्याच्यानुसार त्याची कॉस्ट, म्हणजे कॉस्ट ऑफ बिल्डिंग कॅल्क्युलेट केली, त्यानंतर वॉटर सप्लाय, नंतर पी एस कंटिजन्सीज, आर्किटेक्चरल किंवा इलेक्ट्रिक जे आहे सॅनिटायझेशन अँड इलेक्ट्रिक त्याचीही कॉस्ट आपण कॅल्क्युलेट केली आहे. तर ह्या सगळ्यांचं ॲडिशन केल्यानंतर आपल्याला टोटल कॉस्ट ऑफ बिल्डिंग मिळणार आहे. सो देअर फोर टोटल कॉस्ट ऑफ बिल्डिंग इज इक्वल टू 36 लॅक प्लस 2,70,000 प्लस 2,70,000 प्लस 36,000 प्लस 1,80,000 प्लस 1,44,000. ॲडिशन केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे 45 लॅक्स. सो देअर फोर टोटल कॉस्ट ऑफ बिल्डिंग इज इक्वल टू रुपीज 45 लॅक. म्हणजेच जो प्रोजेक्ट आहे तर त्याची कॉस्ट असणार आहे 45 लाख. न्यूमरिकल नंबर 3, प्रिपेअर द रफ इस्टिमेट फॉर अ प्रपोज कमर्शियल कॉम्प्लेक्स फॉर द म्युन्सिपल कॉर्पोरेशन फॉर द फॉलोइंग डेटा. प्लिंथ एरिया इज इक्वल टू 500 मीटर स्क्वेअर पर फ्लोर. म्हणजे प्रत्येक फ्लोअरचा एरिया हा 500 मीटर स्क्वेअर असेल. सो हाईट ऑफ इच स्टोरी इज इक्वल टू 3.5 मीटर. म्हणजे प्रत्येक मजल्याची जी हाईट आहे ती 3.5 मीटर असेल. नंबर ऑफ स्टोरीज इज इक्वल टू G+2. म्हणजे ग्राउंड प्लस दोन फ्लोअर्स असतील. नेक्स्ट, क्युबिकल कंटेंट रेट इज इक्वल टू रुपीज 1,000 पर मीटर क्यूब. प्रोव्हाइडेड फॉर अ फॉलोइंग एज अ परसेंटेज ऑफ स्ट्रक्चर्ड कॉस्ट. फर्स्ट वन इज द वॉटर सप्लाय अँड सॅनिटरी अरेंजमेंट 8%, इलेक्ट्रिफिकेशन 6%, फ्लक्च्युएशन ऑफ रेट्स 5%, कॉन्ट्रॅक्टर्स प्रॉफिट 10%, पीटी सुपरविजन अँड कंटिजन्सीज 3%. सो दिस इज ऑल डेटा इज गिवन टू इस्टिमेट अ प्रपोज कमर्शियल कॉम्प्लेक्स. एज अ सोल्युशन बघूया की हे कसं सॉल्व करायचं ते. त्यात आपल्याला अगोदर क्युबिकल कंटेंट कॅल्क्युलेट करावं लागेल. फॉर्म्युला असेल क्युबिकल कंटेंट इज इक्वल टू नंबर ऑफ स्टोरीज इंटू प्लिंथ एरिया इंटू हाईट ऑफ इच स्टोरी. म्हणजेच काय केलेलं आहे की किती फ्लोअर्स आहेत, तसंच त्या फ्लोअरनुसार आता हे प्लिंथ एरिया इंटू हाईट ऑफ इच स्टोरी म्हणजे काय, त्याचं व्हॉल्यूम म्हणजे तिथं किती जागा व्यापलेली आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. क्युबिकल कंटेंटमध्ये त्या कॉम्प्लेक्सनं किती जागा व्यापलेली आहे म्हणजे त्याचं व्हॉल्यूमच आपण कॅल्क्युलेट करत आहोत. तर स्टोरीज जे आहेत ते 3 आहेत, म्हणून नंबर ऑफ स्टोरीज इंटू प्लिंथ एरिया इंटू हाईट ऑफ इच स्टोरी असं आपण ते फॉर्म्युला घेतलेला आहे. सो पुट द व्हॅल्यूज. नंबर ऑफ स्टोरीज किती आहेत, 3, म्हणजे G+2 दिलेलं आहे. सो ग्राउंड प्लस 2 फ्लोअर्स असं घेतलं, म्हणून 3 इंटू प्लिंथ एरिया असेल 500 इंटू हाईट ऑफ इच स्टोरी असेल 3.5. कॅल्क्युलेट केल्यानंतर व्हॅल्यू मिळालेली आहे 5,250 मीटर क्यूब. म्हणजे पूर्ण व्हॉल्यूम किती झालेलं आहे त्या कॉम्प्लेक्सचं 5,250 मीटर क्यूब झालेलं आहे. पुढे त्याची कॉस्ट कॉस्ट कॅल्क्युलेट करूयात, स्ट्रक्चरल कॉस्ट. सो स्ट्रक्चरल कॉस्ट इज इक्वल टू क्युबिकल कंटेंट इंटू क्युबिकल कंटेंट रेट. व्हॅल्यूज ठेवूयात, क्युबिकल कंटेंट किती आहे 5,250 आणि क्युबिकल कंटेंट रेट किती आहे 1,000. कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे 52,50,000. त्यालाच आपण असंही म्हणू शकतो 52.5 लॅक्स. हे झाली स्ट्रक्चरल
कॉस्ट। आता यानंतर ह्या स्ट्रक्चरल मध्ये काही काही जे ॲडिशन्स आहेत, इलेक्ट्रिफिकेशन किंवा वॉटर सप्लाय किंवा सॅनिटायझेशन, तर या कॉस्टवरती ते डिपेंड आहेत। आता तेही कॅल्क्युलेट करून घेऊयात। सो अदर प्रोव्हिजन्स, वॉटर सप्लाय अँड सॅनिटरी अरेंजमेंट ॲट अ 8% ऑफ स्ट्रक्चरल कॉस्ट असं घेतलेलं आहे ते। देअरफोर वॉटर सप्लाय अँड सॅनिटरी अरेंजमेंट कॉस्ट इज इक्वल टू 52.5 × 8/100। कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळालेले आहे 4.2 लॅक्स। म्हणजेच वॉटर सप्लाय आणि सॅनिटरी अरेंजमेंट यांच्यासाठी जी कॉस्ट लागलेली आहे ती किती आहे, 4.2 लॅक्स आहे। पुढे बघा इलेक्ट्रिफिकेशन ॲट 6%। सो इलेक्ट्रिफिकेशन कॉस्ट इज इक्वल टू 52.5 × 6/100। सो इलेक्ट्रिफिकेशन कॉस्ट इज इक्वल टू 3.15 लॅक्स। म्हणजे इलेक्ट्रिफिकेशनची कॉस्ट आलेली आहे 3.15 लाख। नेक्स्ट फ्लक्चुएशन ऑफ रेट्स ॲट अ 5%। तर फ्लक्चुएशन रेट्स कॅल्क्युलेट करूयात। सो फ्लक्चुएशन ऑफ रेट्स इज इक्वल टू 52.5 × 5/100। कॅल्क्युलेट केल्यानंतर फ्लक्चुएशन ऑफ रेट्स आपल्याला मिळालेले 2.625 लॅक्स। आता या ज्या आहेत तर त्या स्ट्रक्चर रिलेटेड कॉस्ट आहेत। आता या सगळ्यांचं ॲडिशन केल्यानंतर आपल्याला टोटल स्ट्रक्चरल कॉस्ट मिळेल। सो टोटल स्ट्रक्चरल कॉस्ट इज इक्वल टू 52.5 + 4.2 + 3.15 + 2.625। ॲडिशन केल्यानंतर व्हॅल्यू मिळालेली आहे, टोटल स्ट्रक्चरल कॉस्ट इज इक्वल टू 62.475 लॅक्स। आता ही टोटल स्ट्रक्चरल कॉस्ट मिळालेली आहे। आता या स्ट्रक्चरल कॉस्टवरतीच कॉन्ट्रॅक्टर प्रॉफिट आणि पीटी सुपरविजन याची कॉस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागेल। सो पहिल्यांदा कॅल्क्युलेट करूयात कॉन्ट्रॅक्टर्स प्रॉफिट ॲट अ 10%। सो कॉन्ट्रॅक्टर प्रॉफिट इज इक्वल टू 62.475 × 10/100। कॅल्क्युलेट केल्यानंतर व्हॅल्यू मिळालेली आहे 6.2475 लॅक्स। म्हणजे कॉन्ट्रॅक्टर प्रॉफिट किती आहे, 6.2475 लाख एवढा हा कॉन्ट्रॅक्टर प्रॉफिट असेल। नेक्स्ट पीटी सुपरविजन अँड कंटिजन्सीज ॲट 3%। सो पीटी सुपरविजन अँड कंटिजन्सी कॉस्ट इज इक्वल टू 62.475 × 3/100। कॅल्क्युलेट केल्यानंतर व्हॅल्यू मिळालेली आहे 1.87425 लॅक्स। आता आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत, कॉस्ट म्हणजे कुठल्या प्रोव्हिजनसाठी किंवा कुठली जी अरेंजमेंट आहे त्याच्यासाठी किती कॉस्ट किंवा किती खर्च आलेला आहे, आता या सगळ्यांचं ॲडिशन केल्यानंतर आपल्याला टोटल कॉस्ट मिळेल। सो टोटल कॉस्ट इज इक्वल टू 62.475 + 6.2475 + 1.87425। ॲड केल्यानंतर व्हॅल्यू मिळालेली आहे 70.59675 लॅक्स। म्हणजे जवळपास 70 लाख हा खर्च आलेला आहे त्या बिल्डिंगसाठी। सो दिस इज ऑल अबाउट द न्यूमरिकल्स रिलेटेड विथ द डी सी। थँक्यू।